नमस्कार मित्रांनो, मी स्ट्रॉंग संजोग कशा. तुम्ही आता तुमचा भाऊ 4 वाजता झोपेतून उठलाय आणि आंघोळ वगैरे केली तुमच्या भावाने. आंघोळ करायच्या अगोदर आई जेवण बनवत होती, चिकन कोळंबी फ्राय एकदम कायदेशीर. तेव्हाच मी एक व्हिडिओ शूट केला. हा बघा व्हिडिओ दाखवतो तेव्हा मी स्वतःला दाखवला नाही, कारण झोपेतून उठलेलो. त्याच्यामध्ये काय तुम्हाला अवस्था दाखवू. अगोदरच हा व्हिडिओ काढला मी झोपेतून उठल्या मी बापरे. आई 3 वाजता उठून आईने मस्तपैकी एकदम चिकन फ्राय कोळंबी फ्राय बनवली आहे. बघा तुम्हाला हा व्हिडिओ दाखवतो. चिकन फ्राय कोळंबी सुकी आणि काय बनवले, चपात्या करते, चाय बनवले. आता वाजले आहेत सकाळचे 4. तर मित्रांनो, आईने मला सांगितलं होतं की 3 अलाराम लाव, मी जेवण बनवायला उठेल. आणि मला नाही आवडत की आता आई 3 वाजता उठेल एकटी. प्रतिभा होती तेव्हा ठीक आहे, दोघी सासवासून मिळून, म्हणजे माझी बायको आणि आई ह्या दोघी मिळून जेवण बनवायचे. आणि तर मला असं वाटत नाही की आईने उठावं एवढ्या सकाळी, कारण थकलेली असते खूप आई. म्हणून मी अलाराम लावला नव्हता 3, मी माझा 4 अलाराम लावला होता. कारण की आईला पण 8:30 वाजता घर सोडायला लागतं कामावर जायला, मग एवढ्या सकाळी उठणं मला योग्य नाही वाटलं आईचं. तरी पण आईने मला न सांगता अलाराम लावून ठेवला होता स्वतःहून पण. आणि खरंच 3 वाजता उठून मला टिफिन देते. कधीकधी मी प्रतिभाच्या घरी राहतो तेव्हा प्रतिभाची पण आई आणि प्रतिभा ह्या दोघी मिळून सकाळी लवकर उठतात आणि मला एकदम आतुरतेने हे सगळे जेवण देतात. मी त्यांना सांगतो की नका उठू लवकर, मी बाहेर काहीतरी खाईल, पण हे ऐकत नाही आणि हे जेवण बनवूनच राहतात. आणि खरंच खूप नशीब आहे माझं की मला अशी सासू मिळाली आणि आई पण मिळाली आणि बायको पण माझ्या सेम आईसारखा स्वभाव आहे, मन मिळावा. आणि खरंच बायकोच्या मनात जरा पण कट, म्हणजे थोडं पण कपट नसतं की भाचे येतात राहतात हे ते सगळं आईचे गुण घेतलेत तिने बायकोनी माझ्या. आणि असं वाटतं की माझी आईच असं सांभाळते आम्हाला सगळ्यांना, तशीच बायको पण त्या हिशोबाने सांभाळते. तर खूप छान वाटतं मला आणि अभिमान आहे मला की आम्हाला अशी आई आणि बायको भेटले, त्याबद्दल खरंच मी खूप नशीबवान आहे. तर मित्रांनो, तुमचा भाऊ झाला रेडी. आता वाजलेत 4:25 एकदम कायदेशीर पद्धतीने. आणि तुमच्या भावाला 4:45 घर सोडायचं आहे. मस्त चाय बरोबर एकदम पराठा बनवला आहे बघा. आणि राईस मस्त फुरसतमध्ये फ्राय केले आईने, एकदम मस्तपैकी राईस फ्राय केला आहे. त्या चिकनच्या तव्यामध्ये, ज्या तव्यामध्ये चिकन फ्राय केलेलं आहे त्यामध्ये राईस फ्राय केलाय. हे बघा चिकन काय बोलते आहे. झालं जेवण सगळं आपलं आता, झालं बघ आता काय करतेस तू, चपात्या करते तुला. 3, 4, 5, 6, 7 3 आणि 4 किती होतात मग, 7 होतात. 4 चपात्या देते. चल मी 4 खातो माहितीये ना. 4 चपात्या करते मी आता पटकन. ओके तू नाश्ता करून घे. चला मित्रांनो, मी नाश्ता करून घेतो कायदेशीर. घरातून निघताना परत एकदा येईल, तोपर्यंत ब्लॉग बघत राहा. तर मित्रांनो, तुमचा भाऊ रेडी झालाय बघा, टॉप टू बॉटम, एकदम टॉप टू बॉटम तुमचा भाऊ रेडी झालाय. आणि मध्येच बॅग तुटली जाता जाता. आणि बघा बॅग आईने शिवली आता कडकमध्ये, एकदम खडे खडे शिवली आईने बॅग. चला जाऊ, तुमच्या भावाला लेट झालाय. पहिली गोष्ट 10-15 मिनिटं लेट होणार आहे तुमचा भाऊ कडकमध्ये. तर चला बॅग वगैरे घेतो आणि तुमचा भाऊ ऑफिसला जायला रवाना होतोय, तोपर्यंत विश्रांती घ्या. तर चलो मित्रांनो, टाटा बाय बाय, निघू आता आपण. ऐक बाई आईचं घोर ना बाबा. तर चलो आपण निघले घरचे अभि. चल बाय. हा घेतली घेतली. चला मित्रांनो, आता आपली गाडी तिकडे उभी आहे, स्टेशनला पार्क करायची आणि डायरेक्ट विरार टू घनसोली रवाना. विरार टू दादर, दादर टू ठाणा, ठाणा टू घनसोली, घनसोली टू रिक्षा, रिक्षा टू 11 नंबरची बस, म्हणजे आपल्या पैदल जायचं आहे आपल्याला. तर चला मी आता प्रवास माझा चालू करतोय, तोपर्यंत विश्रांती घ्या. मित्रांनो, नेहमीप्रमाणे पार्किंगमध्ये गाडी लावली, आता जायचं मला स्टेशनला. खूप लेट झालं आहे तसं पण मला. तर चला माझी 5-7ची ट्रेन गेली आहे, त्याच्यानंतरची ट्रेन मला पटकन पकडायची नाही तर खूप लेट होईल. चला मी जातोय आता थोडंसं पळत पळत, कारण की माझी एकदा ट्रेन मिस झाली तर मला खूप मी खूप लेट होईल आणि मला लवकर जायचं आहे. तर थोडा नंतर परत कॅमेरा चालू करतो, तोपर्यंत विश्रांती घ्या. आला आपला विरार मित्रांनो, विरार मेरी जान, विरार आला आपला. आणि तिकडे 5-7ची ट्रेन लागते, ती 5-7ची ट्रेन गेली आता, लागली असे 5:18ची ट्रेन. तर आपल्याला त्या 5:18च्या ट्रेनने जायचं आहे. बघा इथे 5:18ची ट्रेन लागली आहे आणि 5:15-16 झालेले आहे. तिकडे आपल्याला आता बसायचं आहे ट्रेनमध्ये कडकमध्ये. तुमचा भाऊ मधला डब्बा पकडतो, कारण की इझी पडतं मला, ब्रिज जवळजवळ पडतं आहे. बघा तुमचा भाऊ
बसलाय, बॅग वगैरे ठेवले कायदेशीर आणि विंडो शीट मिटले तुमच्या भावाला. आता मित्रांनो मी परत परत तेच सांगणार नाही की वसई येणार, मग भाईंदरची खाडी लागते आपल्या इथे, कारण मागच्या ब्लॉगमध्ये मी सांगितल्या या सगळ्या गोष्टी. तुमचा भावाला दादरला आता बदलापूर ट्रेन लागली आहे 6:40 ची. आता बघू आपली ट्रेन कधी येते 6:40 ची, कारण इथे मेल उभी आहे. अजून टाईम आहे 6:40 ला, 6:35 झालेले आहेत. आता जशी ही मेल जाईल तशी ट्रेन येईल आपली. तर फायनली आप तुमचा भाऊ ट्रेनमध्ये बसला आहे 6:40 च्या बदलापूरमध्ये, आणि आता रमत झमत जाणार आहे ते. आता तुमचा भाऊ पोचणार आहे ठाण्याला, लवकरच आपण पोचू ठाण्याला. आहे बघा, ठाण्यामध्ये पोचून मी पनवेल गाडी पकडली आहे 7:04 ची आपली. आता बघू आपली मंजिल कधी येईल, घनसोली आपली मंजिल आहे ही घनसोली. आहे बघा मी ट्रेनमध्ये उभा आहे इथे मित्रांनो, ट्रेन आपली स्टार्ट झाली आहे. आता घनसोली यायचा वेट करायचा आहे आपल्याला, थोड्याच वेळामध्ये घनसोली येईल, कारण की मी फॉरवर्ड करतो आहे कॅमेरा, त्याच्यामुळे लगेच लगेच हे स्टॉप येत आहेत, आपले स्टेशन येत आहेत, आणि लवकरच आपला घनसोली स्टेशन येईल. मी कॅमेरा असा पकडला होता अँगलिंगमध्ये बाहेर, जरा थोडा लांबच आहे मी. नाही तर तुम्हाला वाटेल संजोग भाऊ तुमचा गेटवरती आहे, ॲक्च्युली कॅमेरा झुमिंग देतो आहे मी, त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटायला अरे संजोग भाऊ ट्रेनचा जरा आरामात उभा राहा. मी कधी असं ट्रेनच्या बाजूला गेटवरती उभा राहत नाही, कारण की खूप रिस्की असते हे गेटवर उभं राहणं, कारण मग सकाळी सकाळी आपल्या डोळ्यावर झोप असते थोडी बहुत, त्याच्यामुळे गेटवरती मी जास्त उभा राहत नाही. आणि मी लोकांना पण सांगेल की तुम्ही पण गेटवरती जास्त प्लीज उभा राहू नका. ही आली आपली मंजिल, आपला घनसोली, जिथे मी माझा प्रवास आहे हा 6-7 वर्षाचा. हे बघा घनसोली आलेला आहे इथे. आता घनसोलीला उतरून पटकन आपल्याला उतरायचं आहे इथून आणि रिक्षा पकडायचा, कारण की जर रिक्षा फुल झाले त्याच्यानंतर दुसऱ्या ट्रेनचा वेट करायला लागतो. म्हणजे ती पब्लिक जेव्हा रिक्षामध्ये बसणार तेव्हा सीट, रिक्षाच्या ज्या सीट असतात त्या सीट वाईज आपल्याला बसायचं असतं. हे बघा तुमचा भाऊ फायनली रिक्षामध्ये बसलेला आहे मित्रांनो, आणि थोडासा मला लेट झाला आहे. लेट म्हणजे 7:30 च्या अगोदर तुमचा भाऊ पक्का डेफिनेटली पोहोचणार आहे तिकडे. हे आपल्या रिक्षाचा रस्ता आहे रूट, जिथे माझ्या ऑफिसपर्यंत जातो हा रूट आपला रिक्षाचा. तर तिकडे थोड्याच वेळाने माझ्याकडे सुट्टे पैसे नव्हते 20 रुपये, पण रिक्षावाला भाऊ आहे आपला, त्याला मी विचारलं की भाऊ आपल्याकडे सुट्टे पैसे नाही गुगल पेचं, तर तो बोला ठीक आहे भाऊ चालेल गुगल पे करा. आणि तुमच्या भावाने त्याला गुगल पे केली रिक्षावाल्या भाऊला. तर हा आपला आला आहे वेलकम टू MBP. MBPला आलो आहे आपण आणि आपले कंडक्टर भाऊ आहेत. आता त्यांचं लक्ष नव्हतं, कारण की मी कॅमेरा चालू केला तर अचानक भयानकमध्ये आली. ही आली आहे आपली मंजिल, जिथे आपण 5-6 वर्ष प्रवास करतोय, विरार टू घनसोली मित्रांनो. इथे आपण जॉबला आहे. तर मित्रांनो हे विचारू नका की दादा जॉबला कुठे काय आहे कसं काय काय करतो. मित्रांनो एकच सांगेल, जसं माझे 100K म्हणजे 100K कम्प्लीट होतील यूट्यूबवर सबस्क्रायबर, तुमच्या सपोर्टने, तुमच्या आशीर्वादाने, तुमच्या फॅमिलीच्या आशीर्वादाने कम्प्लीट होतील, तेव्हा मी नक्की माझ्याबद्दल तुम्हाला सांगेल की तुमचा भाऊ किती स्ट्रगल करून इथपर्यंत आलेला आहे तुमच्या आशीर्वादामुळे. तर चला मित्रांनो वेळ आलेली आहे तुमच्याकडून रजा घ्यायची. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा मित्रांनो, सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा, म्हणजे आमचे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये येतील. आणि उद्या मी जाणार आहे मित्रांनो प्रतिभाला भेटायला, प्रतिभाचे हालचाल विचारायला, कारण की खूप मिस करते ती आम्हाला, आम्ही तिला मिस करतो, त्याच्यामुळे मला जाणं भाग आहे तिकडे प्रतिभाकडे. डिलिव्हरी डेट लवकर जवळ आली आहे मित्रांनो. तर मित्रांनो मी तुम्हाला माझी फॅमिली समजतो, आणि एक फॅमिलीच्या नात्याने तुम्ही प्रतिभाला खूप सारा आशीर्वाद द्या की प्रतिभाची डिलिव्हरी एकदम व्यवस्थित होऊ दे, नॉर्मल होऊ दे, चांगली सुखरूप होऊ देत. तर मित्रांनो चला रजा घेतो, घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची, आम्ही पण काळजी घेतो मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.